नमस्ते माय टू फॅमिली, कशात तुम्ही सर्वजण? सोलापुरी ताई या युट्यूब चॅनल वरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत? तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत खोबरं तेलामध्ये अशी एक वस्तू मिक्स करायची ज्याने तुमचे केस जे आहेत ते लांब होतील आणि दाट होतील. बघा, खूप सारे व्हिडिओ मी डिटेल शेअर केलेले आहेत, पण बऱ्याच ताईंना सगळ्या प्रोसेस करणं शक्य नाही. त्यांच्यासाठी हे छोटे छोटे व्हिडिओ मी घेऊन येत आहे, जेणेकरून त्यांना सुद्धा त्या या व्हिडिओचा फायदा होईल आणि ते खूप सारे झंझट किंवा खूप सारे इन्ग्रेडियंट जे आहेत ते मिळवण्याऐवजी एक दोन वस्तू तेलामध्ये ॲड करून ते त्यांच्या केसांचा जो पोत आहे तो सुधारू शकतील किंवा त्यांचे केस जे आहेत ते लांब आणि दाट करू शकतील. त्यांच्यासाठी हे खास व्हिडिओ मी घेऊन येत आहे. तर बघा, खोबरतेल घ्यायचंय. खोबरतेल मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की खोबरतेल आपण कोणतं वापरायचंय. घाण्याचं खोबरतेल वापरायचंय. जर खाण्याचं तुम्हाला मिळत नसेल, घाणा काढताना, तर तुम्हाला बऱ्याच जणींना माहीत असेल की घाणा काढतात, तेलाचं जे आहे तो घाणा निघतो आणि खोबरतेलाचा सुद्धा घाणा निघतो. म्हणजे खोबऱ्याचं तेल सुद्धा घाण्यामधून आपल्याला आपण मिळवू शकतो. एकदम प्युअर, 100% प्युअर असतं ते. तर ते जर तुम्हाला मिळवणं शक्य असेल तर ते तेल वापरा. जर ते तेल मिळवणं शक्य नसेल तर तुम्ही पॅराशूटची बॉटल घेऊ शकता, पण बाकीचे कुठलेही तेल वापरू नका जे की खूप जास्त सुवास येण्यासाठी वगैरे त्यामध्ये बरेच केमिकल वगैरे मिक्स केलेले असतात. तशी तेलं तुम्ही वापरू नका. तर साधं सोपं आपल्याला पॅराशूट बॉटल घ्या किंवा घाण्याचं तेल घ्या आणि त्यामध्ये आपल्याला अशी एक ती वस्तू मिक्स करायची आहे. आता ती वस्तू कोणती हे पण सांगते. तर ती वस्तू आहे कांदा आणि कांद्याची टरफलं. खूप साध्या सोप्या रेमेडीज मी तुमच्याशी शेअर करत आहे, अजिबात किचकट सांगत नाहीये. तर या व्हिडिओमध्ये मी फक्त सांगेन तुम्हाला की ती वस्तू आपल्याला घालायची कांदा. तेल गरम करायचंय, चांगलं गरम करायचंय, जाळायचं नाहीये, गरम करायचं आहे. चांगलं गरम झाल्यानंतर कांदा, छोटे कांदे असतील तर एक दोन कांदे तुम्ही घ्या, कट करा. एकदम छोटे छोटे असतात ना ते कांदे, असतील तर खूप चांगली गोष्ट आहे. तसा जर कांदा तुम्हाला मिळाला नसेल, पण लाल रंगाचा आता कांदा घ्यायचा आहे, तसा जर कांदा तुम्हाला मिळाला नसेल तर अर्धा कांदा घ्या. कांद्याच्या वरची टरफल प्लस आपल्याला एक दोन छिलके जे असतात कांद्याचे ते घ्यायचे आहेत आणि ते तेलामध्ये घालायचे. 2 मिनिट तेल गरम करायचे परत गॅसवरतीच आणि त्यानंतर हे तेल जे आहे ते गाळून घ्यायचं आहे आणि हे तेल व्यवस्थित लावायचं आहे. आता हे तेल जे आहे ते तुम्ही ऑनियन ऑइल म्हणून सुद्धा, म्हणजे कांद्याचं तेल म्हणून सुद्धा वापरू शकता. आणि कांद्याच्या तेलाचे फायदे तुम्हाला माहीत असतील, भयंकर फायदे आहेत. खूप जास्त झंझट करण्याऐवजी हे तेल तुम्ही वापरू शकता. आणि तर हे ऑनियन तेल जे आहे ते आठवड्यातून 3 वेळा तुम्ही यूज करू शकता. याचे भयंकर फायदे तुम्हाला मिळणारे आहेत, अजिबात झंझटचं काम नाहीये. तर आठवड्यातून 3 वेळा तर तुम्ही तुम्हाला स्वतःसाठी 5 ते 10 मिनिट देऊ शकता. तर या पद्धतीने नियमित तुम्हाला आठवड्यातून 3 वेळा जवळजवळ 4 ते 6 महिने हे तेल लावायचं आहे आणि तुमचे केस 6 महिन्यांमध्ये खूप जास्त वाढलेले दिसणार आहे, दाट झालेले दिसणार आहे आणि रिग्रोथ सुद्धा झालेले दिसणार आहे. म्हणजे ज्या भागामध्ये तुमचे केस गेलेले आहेत तिथं सुद्धा हलके फुलके बेबी हेअर्स आलेले तुम्हाला दिसणारे आहेत. मग त्यानंतर कंटिन्यू तुम्ही ठेवू शकता. तर अशा पद्धतीनं हे फक्त आपल्याला खोबरं तेलामध्ये कांद्याची टरफल आणि कांदा घालायचा आहे, याने तुम्हाला भयंकर असा फायदा मिळणार आहे. तर खूप साधी सोपी गोष्ट मी तुमच्याशी शेअर केलेली आहे. आशा करते व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करत जाता येणं, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा. तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तो पण बाय.